संजय राउत यांना शब्द सुचत नाही असं कानावर आलंय. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राउत यांचं म्हणणं आहे. मग आम्हालाही काही प्रश्न पडलेत की मे महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने माननीय उच्च न्यायालयात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि त्यामुळे आता संजय राऊत हे महाराष्ट्र सरकारवर खटला भरणार आहेत का? आतापर्यंत केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले याची माहिती दिली आहे का किंवा ते आता देणार आहेत का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुकीची माहिती जर संपादकांना कोणी देत असेल तर याची जबाबदारी कोणावरती निश्चित करणार?